एक, विजवलेले बदाम हे बुद्धिवर्धक आणि पौष्टिक असतात. दोन, रक्तातील साखरेची पातळी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम उपयोगी ठरतात. तीन, बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. ते शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत होते व चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. चार, बदाम रात्री एक कप कोमट दुधात भिजत घालावेत आणि सकाळी काहीही न खाता दुधासह सेवन करावेत. हे भिजवलेले बदाम जास्त पोषक व पचायला हलके सुद्धा असतात. पाच, बदाम खाल्याने भुकेवर नियंत्रण राहते, त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. सहा, बदामामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होऊ शकतो. सात, बदामामध्ये फायबर, विटामिन ई, ओमेगा 3, ओमेगा 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक हे घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आठ, बदाम पोटाच्या समस्यांपासून आराम देऊन पचनशक्ती मजबूत करतात. हे जवळजवळ आणि ऍस्पिरेशनल अॅसिडिटी पासून मुक्त करतात आणि पोटाच्या समस्यांपासून आपले संरक्षण करतात. नऊ, बदामात फॉलिक ऍसिड प्रमाण खूप असल्यामुळे महिलांच्या प्रेग्नेन्सी मध्ये उपयोग होतो. दहा, बदामाच्या सालीत टॅनिन नावाचा घटक असती. टॅनिनमुळे बदामात असणारे पोषक घटक शरीरास मिळण्यास अडथळा निर्माण होतो, म्हणून भिजवलेले बदाम खावेत. अकरा, बदाम मध्ये लोह, विटामिन आणि तांबे याचे प्रमाण खूप असते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.